मातीचा कचरा टाकायला आले ना असं कोदर लावतात अहो तुम्ही तुमच्या घरातला कचरा येते उलट आम्ही नेतो म्हणून तुम्ही सुखरूप आहे सर्व स्त्री पुरुष कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा आम्ही कचऱ्याचे काम करतो म्हणून आम्ही कचरा नाहीये आम्ही स्वच्छ संस्थेचे मालक स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचा दोन वर्षाचं पण नको पाच वर्षाचं पण नको आम्हाला कायमचं कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे माणूस आहे माणूस बनण्याची आम्हाला पण संधी द्या लोकांनी निर्माण केलेल्या कचऱ्यामध्ये आम्ही आमचं जग निर्माण करतो या जगामध्ये आमच्यासारखे लाखो लोक आहेत पोट तर घालून आम्ही बाहेर गेलो ना आम्हाला मान देतात म्हणजे पोट आहे तर वोट कचऱ्याची समस्या म्हणाल तर आपण म्हणतो की हे ढीग नदी नाल्या जो कचरा पडतो किंवा आपण म्हणतो रॅम्पफील्डवर इथून ही समस्या तयार होते पण ही समस्या तिथून तयार होत नाही ही आपल्या प्रत्येकाच्या घरातनं तयार होते आपण जर तिथंच ती सोडवली तर हे एवढं मोठं रूप धारण करणार नाही ही समस्या पुण्यामध्ये 30 वर्षांअगोदर आपण जर परिस्थिती बघितली असती तर सगळीकडे एकतर कचरा पसरलेला होता पण त्या कचऱ्यावरती कोण होतं तर असंघटितरित्या एकट्या भटकणाऱ्या महिला कचरा वेचक होत्या त्यांची काही ओळख नाही त्यांच्याकडे घर नाही काही मालमत्ता नाही आणि अशा परिस्थितीमध्ये भीक मागायची नाही आहे चोऱ्याचपाट्या करायच्या नाही आहे काहीतरी काम करून स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे म्हणून हे जाऊन त्या कचरा कुंड्यातून भंगार वेचायचं काम यांनी सुरू केलं अशा परिस्थितीत कचरा वेचकांनी भारतातली पहिली कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत ही कचरा वेचकांची संघटना उभारली 1993 साली पॅरलली महानगरपालिकेबरोबर संवाद सुरू केला आणि त्याच्यातून असं झालं की पुणे आणि पिंपरी चिंचवड हे भारतातल्या पहिल्या महानगरपालिका आहेत ज्यांनी कचरा वेचकांना एक ओळखपत्र दिलं त्या ओळखपत्रावरती काय लिहिलं होतं की या बाईला आम्ही ओळखतो ही कचरा वेचायला जाते आणि ही कागद काचपत्रा कष्टकरी पंचायत संघटनेची सभासद आहे नगरपालिकेने ठरवलं की कचरा कुंडीचे जे पॉईंट आहेत ते काढलं जाईल जिथं आमच्या बायका जाऊन कुंडीमध्ये जे कचरा गोळा करत होते भंगार गोळा करत होते ते विकत होते तेच काढलं जाईल तर यांचा रोजगार जाईल मग जेव्हा कागद कागदपत्र कष्टकरी पंचायती या संघटनेने असं ठरवलं की आपण जाऊन PMC ला भेटलं पाहिजे आणि तुम्ही जे कुंडा काढला आमच्या कामगारांना काम नाही तर तुम्ही आम्हाला काम द्या तर असं सुरू केल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या जनरल बॉडीनी एक रेझोल्युशन पास केलं की पुण्यातल्या कचरा वेचक ज्यांना आम्ही ऑलरेडी ओळखपत्र दिले आहेत त्यांचीच एक नवीन सहकारी संस्था उभारून त्या संस्थेला आपण पुण्याच्या नागरिकातून कचरा उचलण्याचं काम देऊया यामध्ये कचरा वेचक हे इंडिपेंडंट मायक्रो ऑन्टरप्रनर सारखं काम करतील त्यावेळेला त्या आम्ही दारोदार जाऊन कचरा गोळा करायचं हे केलं मग 2007 साली आमची स्वच्छ संस्था उभी राहिली सकाळी आम्ही 7 ला जातो कचरा गोळा करायला सकाळी 7 नंतर आमची हजेरी असते तिथून आम्ही आमच्या एरियामध्ये जातो गाड्या घेऊन कचरा गोळा करायला आम्ही 3700 महिला स्वच्छ मध्ये काम करतोय 9 लाख 9.5 लाख प्रॉपर्टीज पर्यंत आम्ही पोहोचलोय झोपडपट्टीमध्ये काम करतात अनेक कचरा वेचक सोसायटीमध्ये करतात मग ते त्यांचं ते काम चालू होतंय आणि नागरिकांना मूळ म्हणजे कचरा ओला आणि सुका अजिबात माहीत नव्हतं ती पद्धत आम्ही शिकवली नागरिकांना की ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा सॅनिटरी पॅड वेगळं ठेवा
आम्ही 2 तासात कचरा गोळा करतो 250 घरांचा, तर PMC ला 4 तास लागतील. त्यांना जे बिगाडी असतील किंवा ड्रायव्हर असतील त्यांचा पगार त्यांना द्यावा लागत असतो. दुसरा म्हणजे त्यांचा पेट्रोलचा खर्च वाचतो, कारण आमच्या ढकल गाडीला पेट्रोल लागत नाही आहे. पेट्रोल नसल्यामुळे प्रदूषण होत नाही आहे. तर आम्ही नागरिकांकडे गेले तर कचरा उचलून आणल्यानंतर रिसायकलिंग काढतो बाहेर. आणि जे रिजेक्ट कचरा असतो तो आम्ही PMC च्या गाडीला देतो. जे ओला कचरा निघतो ना, त्या ओल्या कचऱ्यापासून आम्ही बायोगॅस तयार करतो आणि खत तयार करतो. लोकांना असं वाटतं की ओला कचरा पटकन जिरला जातो खाली पडल्यानंतर, पण असं नाही आहे. ओला कचरा पण जड असतो आणि तो हानिकारक असतो. घेऊन जायला गाड्यांचा खर्च वाढतो, पेट्रोल हे सगळं म्हणजे वाढत जातं. त्यामुळं आम्ही काय करतो, तो ओला कचरा तिथल्या तिथे जिरवला जातो आणि त्याचं खत तयार करतो. कचऱ्यामधलं भंगार आम्ही सगळं म्हणजे 20 प्रकारच्या बाजूला काढतो. भंगार म्हणजे प्लॅस्टिक झालं, काळा फुगा झाला, काचाची बॉटल, हार्पिक, जे पूर्वनिर्मित होते ना ते सगळं आम्ही बाजूला काढतो आणि तो वेगवेगळा भंगारला घालतो. मग काही महिलांनी मिळून दुकान सुरू केलं, आपलं भंगारचं दुकान. तिथं स्वतःच मालक आहेत, त्या स्वतः घालतात, स्वतः समोर जाऊन बघतात की किती काटा भरतो, काय भरतो. वेपरचे पॅकेट, चॉकलेटचे पॅकेट, हे काय रिसायकलिंग वगैरे होत नाही. आम्ही हे MLP जे उत्पादक आहेत त्यांना जाऊन भेटलो, त्यांना आम्ही बोललो तर ह्याच्यावर काहीतरी तुम्ही उपाय काढा. त्यावेळेला त्या लोकांनी पण आम्हाला सपोर्ट दिला, जे उत्पादक आहेत ते आणि आम्ही मिळून ह्याच्यावर प्रक्रिया करू. थर्माकोल आहे ते आमच्या एक गाडी येते, त्या गाडीवाल्यांना देतो, ते रिसायकलिंगला घेऊन जातात. आम्ही कचरा वेचताना जेव्हा आम्हाला हे सॅनिटायर पॅड किंवा हगीज वगैरे आम्हाला उचलायला लागत होतं, तेव्हा स्वच्छेने आमच्या असा निर्णय घेतला की हा वेगळा दिला पाहिजे आणि तो एका पेपरमध्ये गुंडाळून कॅरीबॅगमध्ये घालून त्याला रेड डॉट करून दिला पाहिजे. अशी सिस्टीम आमच्या स्वच्छेने लागू केली आणि यामुळे आम्ही असा कचरा वेगळा करून दिल्यामुळं याची दखल सगळ्या जगाने घेतली. आम्ही 100 कॉर्डिनेटर नेमलेले आहेत. ते कॉर्डिनेटर आमच्यावर लक्ष द्यावं किंवा आमचं काही समस्या असेल किंवा आम्ही काम व्यवस्थित करतो की नाही, नागरिकांच्या काही तक्रारी आहेत का नाही, PMC बरोबर आमचं त्यांचा काही संवाद असेल, ते बघण्यासाठी आम्ही कॉर्डिनेटर निवडलेले आहेत. त्याचबरोबर आमचं काम सुरळीत व्हावं म्हणून आमच्यातलेच काही प्रतिनिधी निवडले आहेत. हे 200 निवडलेले प्रतिनिधी महिन्यातून एकदा भेटतात. त्या मीटिंगमध्ये आमचे सगळे कार्यकर्ते मांडतात की हा हा मुद्दा आहे. मग त्या बायकाने तर हो म्हटलं तर तो मुद्दा ते म्हणजे तिथं मांडतात, आणि कोण नाही म्हणलं, 10 त्या 5 जणी तरी नाही म्हणलं तरी त्या तो मुद्दा पुढं नेत नाहीत. म्हणजे हे कुठं तर आम्हाला अधिकार आहे म्हणून आम्ही ह्या संघटनेचे मालक आहे. स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचा स्वच्छमध्ये काम करताना ही सुविधा आहे की सकाळी ती बाई 7 जरी गेली तर 9 ती 10 घरी जाऊ शकते. कारण का, तिला जेवढं लागणार पगार आहे तो तेवढं काम करून ती 4 तासात घरी जाऊ शकते. ही आमची सुविधा आहे. वयस्कर महिला तिला चालू पण शकत नाही, पण ती शॉर्टिंग शेड वरती शॉर्टिंग करून पण तिचं ते उदरनिर्वाह करू शकते. मला तर असं वाटतं की अख्ख्या भारतात म्हणजे आमची स्वच्छ संस्था अशी असं मॉडेल आहे की बायकांच्या मनावर चालते. आम्हाला पगार देतं ते नागरिक देतं, कारण आम्ही त्यांच्याकडे जाऊन स्वच्छ संस्थेचे जे आम्ही सगळे कचरा वेचा काही त्यांच्या दारोदारी जाऊन आम्ही सेवा पुरवतो. आमची त्याची गाडी त्याच्या दारात दुसऱ्या गाड्या जात नाही. आम्ही त्यांचं बकेट असताना हाताने घेतो, हाताने कचरा घेऊन तसं ते गाडीवाला घेणार का, घेऊ शकत नाही. ते मोठी गाडी असती, ड्रायव्हर असतो, तिथंच उभा राहणार, वाजून वाजून ते आणा म्हणणार, आणि बाई 5 मिनिटात ना आली की ते निघून जातो. आम्ही ना एक दिवस पण आम्ही सुट्टी केली ना
त्यांना बदली नंबर द्यावा लागतो. नाही दिलं ना मग ती लोक आम्हाला इजुरफी देतात. मग त्यांचा हक्क आहे आम्हाला विचारायचा की तुम्ही का आले नाही, आम्ही तुम्हाला इजुरफी देतो. त्यामुळं आम्हाला त्यांना बदली नंबर द्यावाच लागतो. या कामात आम्हाला पीएमसी सुद्धा मदत करते. ते आम्हाला ढकल गाड्या देते, हँडग्लोव्ज देते. जेव्हा आम्ही वस्तीमध्ये कचरा गोळा करायला जातो तर तेव्हा आमचा पीएमसी सोबत एक करार आहे. प्रत्येक घरामागे 10 रुपये ते आम्हाला देतात. त्याचबरोबर आम्हाला वार्षिक निधी पण देते आणि त्या निधीचा वापर आम्ही आमच्या कॉर्डिनेटरचा पगार किंवा आमच्या संस्थेत लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासाठी आम्ही वापरला जातो. आणि याचा हिशोब आम्ही पीएमसीला 1 ना 1 रुपये देतो. काही समस्या पण आहेत आमच्या. त्या समस्यापैकी एक समस्या अशी आहे की आम्हाला शॉर्टिंग करायला जागा भेटत नाहीये. आम्हाला काही रोडवरती बसून असं वाटत नाही की 4 माणसांनी आम्हाला बघावं, आम्ही त्या कचऱ्यामध्ये शॉर्टिंग करत बसावं. ऊन लागतंय, आम्हाला पण असं वाटतं कुठेतरी निवारा असावा. जे जागा आम्हाला भेटायला पाहिजे, कारण जास्तीत जास्त रिसायकलिंग होईल तर प्रदूषण होणार नाही, तो कचरा कुठेतरी जाळला जाणार नाही. त्यांची मानसिकता सुधरत नाहीये. जिथं कचऱ्याचं दिसलं पोतं का पिशवीवरची गाडीतली पिशवी उचलायची आणि त्या कचऱ्यापाशी कचरा टाकून जायची. ही जर मानसिकता नागरिकांची बदलली आणि जी बाई त्यांच्या दारामध्ये येते तिला जर तो कचरा दिला सिग्रिगेशन करून तर ती कुठंतरी प्रॉब्लेम सुटेल. शहरामध्ये 30 लाख लोक आम्हाला युजर फी द्यायला तयार आहेत, पण मोठ्या सोसायटीतल्या लोकांना युजर फी द्यायला तयार नाही आहेत. ते बोलतात की आम्ही टॅक्स भरतो. टॅक्स कशाचं कॉर्पोरेशन घेतंय? रोड झाडण्याचं घेतंय, ड्रेनेजचं घेतंय, आणि तुमचा जो कचरा आहे रोडवर टाकलेला ते साफसफाई करायचा टॅक्स तुम्ही भरता. तुमच्या जो दारातला कचरा जो आम्ही उचलतोय त्याचा टॅक्स तुम्ही कॉर्पोरेशनला भरत नाहीये. ते कुठंतरी आम्ही आमच्या कष्टाचे पैसे तुम्हाला मागतोय. आम्ही एवढं स्वच्छ काम करतो पुण्याचं, पुण्याबाहेर पण आमच्या आता स्वच्छ संस्थेचं भरपूर नाव झालं जगभरात. पण मग पुण्यात आम्हाला हे नाही का नाही की दर्जा नाही. पूर्वीपासून ज्या वेळेला 2007 साली आमची संस्था स्थापन झाली त्यावेळेला आम्हाला 5 वर्षाचा करार दिला होता ना. मग त्यानंतर तुम्ही 2 वर्ष गॅप दिलं, परत तुम्ही 1 वर्षाचं 1 वर्ष असं का करता? पण एक मनात भीती आहे ना बाबा, आता आमचं कॉन्ट्रॅक्ट संपलंय, आम्हाला हे करतात का काय? आम्हाला भीती दाखवू नये कॉर्पोरेशनने. आम्हाला कायमचंच कॉन्ट्रॅक्ट कॉर्पोरेशनने दिलं पाहिजे. 2 वर्षाचं पण नको, 5 वर्षाचं पण नको, कायम तुम्ही आमच्या बरोबर काम करा. शहराचे आम्ही एवढं हे करतो, पर्यावरणाचं संरक्षण करतो, तर तुम्ही पण आम्हाला तसा सपोर्ट करा. स्वच्छ संस्था आणि नागरिक आणि जे पीएमसी आम्ही सगळे मिळून जर हे काम केलं तर हे काम खूप छान होईल. संघटना नसते ना आम्ही असं नसतो पण ना, आम्ही रस्त्याला कुठेही गोळा करत बसले असतो. आज स्वच्छ संघटना आली म्हणून आम्ही ह्याच्यात आलो आणि त्यात आम्ही वर आलो. आमच्या पोरांचं शिक्षण पण व्हायला लागले, नंतर आम्ही शिक्षण पण नसतं त्या लेकरांचं, असंच आमच्या काम करावं लागलं असतं. पहिला ढकल गाडी सायकल पण नव्हती, आता माझा टेम्पो झाला, घर झालं, स्वतःचं सगळं झालं. काही काही आमच्या बायका लंडनला गेल्यात, कुठं US ला गेल्यात, म्हणजे जिथं घराच्या बाहेर जाता येत नाही त्या बायका देशाच्या म्हणजे सीमा ओलडून कितीतरी लांब जाऊन तिथं आमच्या स्वच्छतेची माहिती सांगितले. स्वच्छमध्ये जी महिला काम करते ती सक्षम आहे. आज जी महिला रोडवरती चालू शकत नव्हती ती आज टेम्पो ड्रायव्हर आहे. ती स्वतःच्या गाड्या चालवून स्वतः कचरा रॅम्पवरती नेती आणि ती काम करते. कुठंतरी प्रगतीचा मार्ग दिसतोय. या पूर्ण व्यवस्थेमध्ये कचरा वेचकांना उपजीविका मिळते आहे, त्यांना उत्पन्न मिळतं आहे. परंतु याचा दुसरा भाग असा आहे की महानगरपालिकेच्या मार्फत यांच्या आरोग्याचं, यांच्या विम्याचं, मुलांच्या शिक्षणाचं प्रीमियम किंवा स्कॉलरशिपसुद्धा भरलं जातं. असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना बिलकुल अशा प्रकारे कुठलीही सोयीसुविधा उपलब्ध नसते. म्हणजे ज्यांना PF किंवा ESI मिळत नाही आहे त्यांना त्याच्या इक्विव्हॅलंट अजून काय सोशल वेलफेअर किंवा सोशल सिक्युरिटी स्कीम्स मिळू शकतात, हे या मॉडेलनी प्रयत्न केला आहे की कचरा वेचकांपर्यंत पुरवावं. पूर्वी कसं होतं की आमची मुलं आमच्या बरोबरच कामाला यायची, त्यांना शाळेत म्हणजे शाळेत घातलं नव्हतं किंवा शाळा म्हणजे काय माहीत नव्हतं. आणि आता काही मुलं 12 डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, काही आपल्या ह्याच्या तर संस्थेतच कॉर्डिनेटर झाले आहेत. म्हणजे हे पाहून पण आम्हाला खूप आनंद, म्हणजे की आमची जी मुलं आता आमच्याबरोबर काम करणार होती ती आपल्यावरच काम करत आहेत. कचरा डेपोमध्ये माझी आई भंगार गोळा करायची, त्यावेळेस तिथं झाडाला एक झोका बांधून त्यात माझ्या आई मला बसवायची. त्यावेळी माझी संस्था तिथं येऊन माझ्या आईला त्या डेपोतनं बाहेर काढलं, त्याचप्रकारे संस्थेने मलाही
डेपोतन बाहेर काढून माझ्या हातातला कचरा बाजूला करून माझ्या हातात पाटी पेन्सिल दिली. लहानपणापासून आई सोबत कचरा वेचण्यासाठी जात होतो, त्यावेळेस असं वाटत होतं की एक शिक्षण करून एक दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या कंपनीमध्ये एक जॉब करावा की जेणेकरून आपली लाईफ सेट होईल असं. पण परत आम्ही शिक्षण पूर्ण केलं, पण ह्या संस्थेमार्फतच पूर्ण केलं शिक्षण, आणि तिथून परत ह्याच संस्थेत आम्ही परत कामाला लागलो की जेणेकरून आपण जसं हे झालेलो आहे शिक्षण पूर्ण करून परत इथे दुसऱ्यासाठी मदतीला आलेलो आहे, तसंच एखादा आणखीन कोण असेल तर त्यांनीही इथून परत पुढे शिक्षण पूर्ण करावं संस्थेमार्फत आणि आणखीन कुठे पुढे जावं याच्यासाठीच. आम्ही जरी कचरा वेचकांची मुलं असलं तरी आमची स्वप्न मोठी आहेत. जे कचरा आम्ही उचलतात, माझी मम्मी कचरा जे उचलते, ते कुठेतरी नागरिक असं म्हणतात की कचरा वेचकाची मुलं कचराच वेचतात. पर जो डॉक्टरांना, इंजिनियरला, मोठे मोठे ऑफिसर ज्या जे मान भेटतो तो कचरा वेचकाला का भेटत नाही, हे कुठेतरी हे झालं पाहिजे की बाबा नाही, कचरा वेचकाला पण हा मान भेटला पाहिजे कुठेतरी. कचरा संकलनाची व्यवस्था अशा लेवलवरती आपण आणायला पाहिजे की याच्यामध्ये शिकलेले आणि ग्रॅज्युएट लाजलेल्या लोकांनी पण कुठलाही बिना लाजेच्या काम करता यायला पाहिजे. वर्किंग कंडिशन्स आणि रिस्पेक्ट अशा पद्धतीच्या असायला पाहिजे की शिक्षण असो किंवा नसो हे एक डिग्निफाईड काम आहे. हे आपल्याला कामाच्या परिस्थितीमध्येच बदल आणायचं आहे. दिस इज नॉट अ स्टोरी ऑफ वीकनेस. हे कुठेतरी त्यांचं स्ट्रेंथ आहे की आज ते उन्हाळा असो पाऊस असो, नागरिक असो नगरसेवक असो, अधिकारी असो पुढारी असो, सगळ्यांना सामोरे जाऊन हे आपलं काम चालू ठेवतात, नागरिकांना सेवा पुरवत राहतात. आणि फक्त तेवढंच नाही तर दररोज दरवर्षी आपल्या कामामध्ये बदल, आपल्या परिस्थितीमध्ये बदल हे घडवून आणण्यासाठी कंटिन्युअसली श्रम घेत राहतात. अजून कोणीही मदत केली किंवा नाही केली, काही सपोर्ट सिस्टम असतील किंवा नसतील, आज किंवा उद्या कचरा वेचक या वाटचालेवरती चालतच राहतील. स्वच्छ संस्था जी आहे, पण एक आमचं कुटुंब तयार झालं, सर्व स्त्री पुरुष कष्टकऱ्यांच्या एकजुटीचा. नागरिक सेवा तो देताना कचरा म्हणून देतो, पण त्यातून आम्ही सोनं निर्माण करतो. स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचा. नागरिकांना आम्ही जेव्हा दारात जातो तेव्हा आम्हाला ते मान देतात. ते कचरेवाली म्हणून हाक मारत नाही तर ताई म्हणून आवाज देतात. 15 ऑगस्ट असू दे, 26 जानेवारी, तिथं आम्हाला मान दिला जातो झेंडावंदन साठी. किंवा पहिलं मला असं बोलता येत नव्हतं, असं मला स्वतःच्या माझी मला कुठेतरी डेअरिंग वाटते की मी करू शकते. पुण्यात जसं सॅग्रिकेशन होतं, ओला सुका आणि प्लास्टिक, थर्मोकॉल, सॅनिटरी हे सगळं होतंय ना, तसं अख्या जगात व्हावं अशी आमची अपेक्षा. कचरा हा आमचा वारसा नाहीये, आत्मसन्मान हा आमचा वारसा. आवाज दो.